मित्रांनो, आज तारीख आहे 16/2/23, टाइम होता आहे 10:11 आणि आपण आता मिनटाचे कॅन्डल ज्यावेळेस क्लोजिंग होईल त्याच वेळेस मी तो माझा ट्रेड घेणार. आणि आपलं टार्गेट किती राहणार आहे पी साईटला 111 पॉईंटचं, आणि सी साईटला पण बघू शकता तुम्ही. जर डे हाय तोडून वरती कॅन्डल क्लोज झाली, डे हाय तोडून कॅन्डल जर क्लोज झाली 5 मिनटाची, तर मी इथं सी साईटला जाणार आणि वरती पण टार्गेट राहणार आपल्या 111 पॉईंटचं. वरती एक सपोर्ट आहे, इथं आपण अर्धी क्वांटिटी बुक करणार आणि बाकी अर्धी क्वांटिटी आपण इथपर्यंत देणार. आपलं क्वांटिटी आपण इथपर्यंत ट्रेल करत जाणार, स्टॉप लॉस ट्रेल करत जाणार. बघू आपण आपल्या याच्यामध्ये कितीपर्यंत पॉईंट बुक करतो ते. आणि आज जे तर एक्सपायरी आहे, 0-0 कॉल जास्त होतात, मोमेंटम फास्ट येतं, परंतु प्रीमियम जास्त डिके होतात, त्यामुळे बघू आपण इथपर्यंत आपल्याला प्रॉफिट बुक करतो ते. मित्रांनो, टाइम होता आहे 10:24 आणि बघू शकता तुम्ही इथं आपल्याला एक ब्रेकआउट तर भेटला होता, परंतु कॅन्डल क्लोज न दिली आणि कॅन्डल एकच कॅन्डल खूप मोठी बनवली, त्यामुळे मी इथं एंट्री घेतलेली नाही आहे. कारण की जे कॅपिटल आहे ते पण वाचवणं आपल्याला गरजेचं असतं, त्यामुळे मी हे केलेलं नाही. जे कॅपिटल आहे आपल्यापाशी तेच वाचवणं महत्त्वाचं आहे. ट्रेड आज न उद्या तर आपल्याला भेटणारच, परंतु अशा फेक ब्रेकआउट फेक याच्यामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला जे आहे ते सुद्धा आपल्याला कॅपिटल जाऊ शकतं, त्यामुळे मी इथं एंट्री केलेली नाही आहे. ठीक आहे मित्रांनो, बघू आपण नवीन दुसरं काही आपल्याला याच्यामध्ये ट्रेड वगैरे दुसरं काही भेटतोय का. मित्रांनो, टाइम होता आहे 11:21 आणि बघू शकता तुम्ही आपण जिथं फेक ब्रेकआउट म्हणून एंट्री घेतली नव्हती, कारण की जास्त मोठे कॅन्डल केल्यामुळे आपण एंट्री केली नव्हती. बघू शकता तुम्ही ती फेक ब्रेकआउट होऊन परत आपल्या बॉक्समध्येच वापस गेलेली आहे, म्हणजे आपल्या SL पण हिट झाला असता आपल्याला आणि इथं खूप मोठं आपल्याला नुकसान घ्यावं लागलं असतं, जास्त प्रमाणामध्ये आपला लॉस झाला असता. परंतु आपण आता एक इथं बऱ्याच वेळेचं मार्केट एका साईडवेज झालेलं आहे, बघू शकता तुम्ही इथं ओपन होऊन जे डे ओपनिंग आहे त्याचा थोडा बफर सोडून एक बॉक्स बनवलेला होता, त्या बॉक्समध्ये जातो नाही मार्केट चालू आहे. म्हणजे ना त्यांना CE एंट्री आपल्याला व्यवस्थित दिलेली आहे, CE तर ते गेलेलंच नाही आहे कॉल साईडला, आणि पुट साईडला पण त्यांना एक फेक ब्रेकआउट दिलेला आहे, परंतु आपण त्याच्यामध्ये एंट्री केलेलीच नाही. बघू आपण आता फ्रेश एंट्री कुठं भेटते ते. ज्यावेळेस एंट्री चांगली भेटेल त्यावेळेस, किंवा कारण की आता वाजता 11:30 टाइम होत आलेला जवळपास, तर आपण बघू आज ट्रेड जर भेटला चांगला तर ट्रेड करणार, नाही तर आज ट्रेड करणार नाही. मित्रांनो, टाइम होता आहे 12:40 आणि आपल्याला टार्गेट ते डन झालेलं आहे, परंतु माझा थोडा नेटवर्क इश्यू आल्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ शूट करू शकलो नाही. जसे त्यांना इथून परत रिटेस्ट रिजेक्ट केला, मी इथे एंट्री घेतलेली आहे. मला स्टॉप लॉस या ट्रेन लाईनच्या वरतीच ट्रेल करत आलो होतो. आपल्याला टार्गेट त्याने डन केलेलं आहे, बघू शकतो तुम्ही किती वाजता टार्गेट डन केलेलं आहे ते. इथं टार्गेट डन झालेलं आहे, माझं सेकंड टार्गेट राहणार, परंतु मी पूर्ण क्वांटिटी इथंच बुक केलेली आहे जास्त ट्रेल. आपली पूर्ण क्वांटिटी इथंच बुक झालेली आहे, आता तोडणार. परंतु इथं त्यांना फेक ब्रेकआउट दिल्यामुळे, म्हणजे मोठी कॅन्डल बनवल्यामुळे आपण घेतला नाही. सकाळचं आपल्याला इथं एक फेक ब्रेकआउट दिला होता, नंतर आपल्याला इथं एक त्यांना मार्केटनं आपला एक चान्स दिला, मी इथं घेतला आणि इथं कॉस्ट टू कॉस्ट निघालो. परंतु ज्यावेळेस ही कॅन्डल आणि खालचा व्हॅल्यूम बघता मी इथं एंट्री केली आणि आपलं हे फर्स्ट टार्गेट आपण इथं बुक केलेलं आहे. बघू शकता तुम्ही आपण पूर्ण 122 पॉईंट आपण बुक केलेले आहे जवळपास, आणि आज 0-0 कॉल होतो, त्यामुळे मी आज आत्ता याच्यानंतर आपण कुठलंही बाय सेल करणार नाही. धन्यवाद मित्रांनो.